नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर खूप दिवसांनी व्लॉग बनवण्याचा योग आला आहे। आय होप तुम्ही सगळे सेफ आणि हेल्दी असाल। तर व्लॉगचा विषय असा आहे की माझा मित्र जो आहे हर्षल राणे, त्याने 2 आठवड्या अगोदर मला कॉल केला होता। तर अरे आणि आम्ही 2008 TY BCOMला एकत्र होतो हिरम क्लासमध्ये, आणि तो माझ्या एक बेस्ट फ्रेंडचा कॉमन फ्रेंडमधून पण आमची ओळख होती कॉलेजच्या अगोदरच्या दिवसापासून। तर त्याने त्याची चौथ सध्या आता एक क्लासेस चालवतो VK अकॅडमी करून BMS आणि BBI स्टुडंटसाठी। तर त्याचा आता सध्या तो स्टुडंट्स लोकां लॉकडाऊनमुळे स्टुडंट्स लोकांसाठी काही लेक्चर्स वगैरे घेऊ नाही शकत, त्याच्यामुळे तो आता सध्या गायडन्स लेक्चर घेतो आहे तो वेबिनारमार्फत। तर भरपूर काही असे विशेष आहे त्याच्याकडे की जेणेकरून तो या अशा गायडन्स लेक्चरमधून मार्गदर्शन करू होऊ शकतं स्टुडंट लोकांना, असे तो वेबिनार घेतो आहे। तर त्याने मला कॉल केला होता, तर मला तो माझ्या आजाराबद्दल आणि मी त्या आजारातून कसा बाहेर आलो याच्याबद्दल त्याने विचारण्यासाठी कॉल केला। आणि मग त्याच्या डोक्यामध्ये एक कल्पना होतीच की आपण ह्या टॉपिकवरती एक वेबिनार घेऊ शकतो, जेणेकरून स्टुडंट लोकांमध्ये कॉन्फिडन्स आणि विल पॉवर त्यांची जी आहे वाढू शकते अशा टॉपिकमुळे। तर एक मोटिवेशनल स्पीच करून वेबिनार आपण अटेंड करूया या अशा गोष्टीमुळे। तर मी लगेच हो बोललो, जसं की तुम्हाला माहितीच आहे मी एक इंटरनॅशनल व्हॉलेंटियर आहे, रिप्रेझेंट करतो आपल्या इंडियाला इंटरनॅशनली। तर GBS CIDP फाउंडेशन इंटरनॅशनल अशी संस्था आहे ज्याचा मी व्हॉलेंटियर आहे। तर तिथे पण मी असाच आपल्या इंडियामधून जे पेशंट्स मला कॉन्टॅक्ट करतात मी त्यांना मेंटल आणि हे मेंटल सपोर्ट देतो, जो मानसिक आधार त्यांना पाहिजे असतो आणि त्यांना प्रेरणा देतो मी कसा ह्या आधारातून बाहेर आलो। मी त्याला त्यांना थोडा मोटिवेशनल ईमेलद्वारे किंवा फोनद्वारे मी त्यांना सांगतो की मी ह्या आजारातून कसा बाहेर आलो, तुम्ही पण ह्या आजारातून पडू शकता। तर त्या तसंच मला एक थोडा छोटासा द्यायचा होता, पण ते स्टुडंट लोकांना द्यायचा होता। तर मग हर्षलने जसा फोन केला तर मी त्या हिशोबाने खुश झालो की चला आता आपण म्हणजे यूट्यूबमार्फत आणि इंटरनॅशनल व्हॉलेंटियर ॲज अ मी तर अवेअरनेस पोचवतच आहे माझ्या आजाराची आणि कसं त्याला फाईट करायचा, कोणत्या प्रकारे आपली मेंटल पॉवर पाहिजे, इम्युन सिस्टम आपला कसा ठेवला पाहिजे, विल पॉवर कशी आपण मेंटेन केली पाहिजे। तर तसंच मला स्टुडंट लोकांना ॲज अ वेबिनारतर्फे द्यायचं होतं आणि साहजिक आहे हा माझा पहिलाच वेबिनार होता। तर हर्षलने ती ऑपॉर्च्युनिटी बघितली स्टुडंट लोकांसाठी। आपण अशा आता आजकाल सोशल मीडियाचा आपण जेवढा जास्तीच वापर करू शकतो तेवढा चांगल्या गोष्टीसाठी केला पाहिजे तेवढा, म्हणून हर्षलने हे पाऊल उचललं आणि मला त्याचं कौतुक करावं वाटतं, त्याने स्टुडंट लोकांसाठी काहीतरी म्हणजे विचार करून अशी पावलं उचललीत। तर मग काल तो असा वेबिनार होता, काल तो 3 तारखेला वेबिनार असा ठरवण्यात आला। तर वेबिनार जवळजवळ आमचा 1.5 तास होता। तर 1.5 तासाच्या वेबिनारमध्ये भरपूर काही क्वेश्चन्स आन्सर्स झाले। मी त्यांना सांगितलं की माझी कुठल्या सिच्युएशनमधून बाहेर आलं, जे 2 वर्ष माझा मेडिकल गॅप होता। तर जसं तुम्हाला माहितीच असेल यूट्यूबवर माझ्या व्हिडिओज आहेत, तुम्ही बघितल्या आहेत व्हिडिओची एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये रोड टू रिकव्हरी दाखवलेली आहे, जी माझी फर्स्ट व्हिडिओ आहे यूट्यूब चॅनलवरती। त्याच्यानंतर मी 2 व्हिडिओज टाकलेलेच आहेत मी आणि माझा GBSचा अनुभव करून अशा। तर मी सगळं ह्या गोष्टी त्यांना शेअर केल्या आणि त्यांच्याकडून काही प्रश्न पण आले, जी भरपूर अशी काही 2-3 प्रश्नच होते पण व्यवस्थित असे म्हणजे क्वालिटी प्रश्न होते की माझी बॅड आणि गुड मेमरी असेल किंवा माझा आता जसा मी ह्या ॲज अ इंटरनॅशनल व्हॉलेंटियर मी इंडियाला रिप्रेझेंट करून सिडनीला गेलेलो, तर त्याच्याबद्दल त्यांनी प्रश्न विचारले, तू रिकवर कसा झाला, की तुझे सिम्पटम्स काय होते, भरपूर काय असे झाला। तर त्याच्याबद्दल मला खूप आनंद झाला की असा एक वेबिनार मी अटेंड केला आणि स्टुडंट लोकांना त्याच्याबद्दल अवेअरनेस पोचवली आणि विल पॉवर कशी आपली इन्क्रीज करू शकता। तर ॲज अ तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल विल पॉवर आपल्या स्वतःच्या बॉडीला किंवा स्वतःच्या मेंटलला सिच्युएशनला आपणच ओळखू शकतो, बाहेरचा माणूस कोण ओळखू नाही शकत। तर त्यांना समजवलं की आपण आपली विल पॉवरच्या सोबत आपले इमोशन्स जोडले आणि आपल्याला डिझायर आपल्या ज्या इच्छा असतील त्या आपण जोडल्या तर आपण ऑटोमॅटिक आपण कोणत्याही गोष्टीतून बाहेर पडू शकतो। तर हे सगळं त्यांना काल समजवलं आणि खूपच मस्त वेबिनार होता। जवळजवळ बहुतेक 20-22 स्टुडंट्स होते आणि शेवटपर्यंत त्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आणि सहभाग पण घेतला। एक बोलायला गेलं तर आजच्या ह्याच्यामध्ये मुलं अशा टॉपिकवरती पार्टिसिपेट करतात बोलल्यावरती मग चांगलंच वाटतं आपल्याला। तर कार्तिक सरही होते जे हेरमला आमच्यासोबत होते ते पण होते, त्यांनी पण भरपूर काही प्रश्न विचारले। तर असा हा एक छोटा मस्त वेबिनार झाला काल माझा 1.5 तासाचा। तर आणि काल मला ॲक्च्युली वेळ नाही भेटला म्हणून लेट झालं होतं, 8:30 होते म्हणून मी व्लॉग नाही करू शकलो। तर आणि आज सकाळी मंडे असल्यामुळे वर्क फ्रॉम होम चालू आहे, तर लंच टाईममध्ये मी हा आता व्लॉग रेकॉर्ड करतो आहे आणि तुमच्यापर्यंत शेअर करेन आता एक थोड्याच वेळात, आज किंवा उद्यामध्ये शेअर करेल, कारण परत मला एडिटिंग वगैरे करायला लागतं आणि आता मी नवीनच इंग्लिशचे कॅप्शन सबटायटल्स एडिट करायचं विचार करतो आहे, जेणेकरून नॉन महाराष्ट्रीयन लोकं असतील किंवा नॉन ज्यांना मराठी कळत नाही तर त्यांच्यासाठी मी इंग्लिश कॅप्शन्स टाकतो या व्हिडिओमध्ये।
म्हणूनच मग त्याला थोडा वेळ लागेल. तर तोपर्यंत मग आणि सध्याच्या सिच्युएशनमध्ये भरपूर काही चाललेलं आहे, तर एकमेकांची काळजी घ्या. आणि अजून एक अशी रिक्वेस्ट होती की जेणेकरून म्हणजे तुमच्या रेफरन्समध्ये जी लोकं डिमोटिवेट असतील, डिप्रेशनमध्ये असतील, तर तुम्ही त्यांना माझी व्हिडिओही दाखवू शकता. आणि त्यांच्याशी जर बोलायचं असेल, त्यांना तुम्हाला असं वाटत असेल की मी त्यांच्याशी बोलून त्यांना पॉझिटिव्ह काहीतरी वाटेल, तर तुम्ही मला कमेंट करून किंवा फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्रामच्या माध्यमातून मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी नक्कीच मदत करायला पुढे राहीन या अशा सगळ्या गोष्टींमध्ये, कारण ह्या अशा गोष्टींमध्ये कोणाला काही नॉलेज नसतं, एक्सपिरियन्स नसतो, पण मला जो काही मी शिकलो ह्या 5 वर्षामध्ये, 2015 मला आधार झालेला, तर मी नक्कीच मदत करायला पुढे येईल कधीही कुठेही. सध्या तरी मी करतोच आहे ऑल ओव्हर इंडिया. माझ्यासोबत 3 जण आहेत ऑलरेडी, एक दिल्लीचा आहे, एक इंदोरचा आहे आणि एक बँगलोरचा आहे. तर मी मुंबईमधून हेल्प करतो आहे. तर जसं आम्ही इंटरनली बायफर्केट करून घेतलेले आहेत एरियाज, तर त्या हिशोबाने GBS पेशंट जे आहेत आम्ही ती हँडल करणार. आणि आमच्यापेक्षा ॲडव्हान्स डिझीज जो आहे CIDP, जो क्रॉनिक इन्फ्लामेंटरी डीमायलिनेटिंग पॉलीन्युरोपॅथी, तो बँगलोरचा एक व्हॉलेंटियर आहे, तो हँडल करेन, कारण त्याला CIDP झालेला होता. तर अशाच प्रकारे आपल्या इथेही कल्याणमध्ये असेल, मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठेही असेल, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुमच्याशी बोलेल, तुमच्याशी तुमचा मानसिक तुम्हाला आधार देईल, त्याच्याबद्दल तुम्हाला काही असतील प्रश्न उत्तरं ते तुम्हाला मी सांगेल. तर एवढंच मला बोलायचं होतं. तर तोपर्यंत भेटूया आपण आता मग पुढच्या ब्लॉगमध्ये. आशा असेल तुम्ही मला सजेशन्स द्या कोणत्या टॉपिकवरती मी बनवू शकतो ब्लॉग. तर तुम्ही सजेशन्स दिलात तर मला भरपूर काही मदत होईल, कारण आता नवीनच मी यूट्यूबर आहे, तर नवीन नवीन विचार करायला थोडा वेळ लागतो. तर हा टॉपिक मला एक सहज समोरून भेटला आणि मला आता मी हा चान्स मी घेतो की त्याला हर्षल राणेला मला थँक्स बोलायचे आहेत, त्याने मला ही संधी दिल्याबद्दल. जेणेकरून विद्यार्थी ज्या जेवढे 20-22 विद्यार्थी स्टुडंट्स लोकांनी मला जॉईन केला होता ह्या वेबिनारसाठी, त्यांना कुठे ना कुठे या गोष्टीचा फायदा होईलच. माझी व्हिडिओ बघून माझं जे अनुभव मी त्यांना सांगितले, आपण कोणत्या गोष्टीतून कसा बाहेर पडू शकतो, एक छोटीशी निगेटिव्ह गोष्ट ही आपल्याजवळ येता कामा नये, तर तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. तर तोपर्यंत भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर ऑफ ईच अदर, एकमेकांची काळजी घ्या आणि मोस्ट इम्पॉर्टंट स्टे पॉझिटिव्ह, जसं मी शेवट करतो. चला तोपर्यंत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.